नमस्कार मित्रांनो, मी दीपाली बांबल. तुम्ही बघत आहात चॅनल ओवी की रसोई. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचं थालीपीठ. तर ते थालीपीठ कसं करायचं ते बघूया. इथे मी एक छोटी वाटी साबुदाणा घेतलेला आहे, रात्रभर भिजत घातलेला होता. त्यानंतर जे आलू आहे तो पण मी उकडून घेतलेला होता आणि हातानेच तो बारीक करून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी हातानेच तो बारीक केलेला आहे. तर आपल्याला मस्त असं करून बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत. तुम्ही हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तिखट कमी जास्त करू शकता. तर आणखी मी याच्यामध्ये तिखट सुद्धा टाकणार आहे. छान तिखट असं मस्त लागतं. आणि त्यानंतर आपण चव येण्यासाठी इथे शेंदे मीठ टाकत आहोत. तर बघू शकता मी शेंदे मीठ टाकलं. त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. मी हे भाजून वगैरे घेतलेलं नाही, कच्चंच घेतलेलं आहे. आणि थोडंसं साधं मीठ टाकत आहे. थोडं मीठ कमीच टाकायचं आहे. ऑलरेडी आपण शेंदे मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे थोडं जास्त होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित कमीच घेऊया. तर आता आपण हे जे मिश्रण आहे ते सगळं मिक्स करून घेऊया. सारखं आपल्याला उसळ खाऊन खाऊन कंटाळा येतो म्हणून वेगळं काहीतरी तर आपण हे थालीपीठ करणार आहोत. आणि खूप मस्त क्रिस्पी असं लागतं. तर बघू शकता छान आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे. आणि तुम्ही जर कोथिंबीर खात असाल उपवास आला तर तुम्ही कोथिंबीर टाका, नाही टाकली तरी चालेल. आणि त्यानंतर आपण जिरं टाकायचं आहे. जिरं किंवा जिरेपूट टाकली तरी चालेल. इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आपण तेल ओतलेलं आहे त्याच्यावरती. आता तेल आपण मस्त सर्वीकडे पसरून घेऊया. आणि त्यानंतर एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि तो तव्यावरतीच आपल्याला थापून घ्यायचा आहे. जर तुम्हाला हाताला चिटकत असेल तर पाण्याचा हात घ्यायचा आपण, म्हणजे आपल्या हाताला ते चिटकत नाही. तर आपल्याला तव्यावरतीच असं थापून घ्यायचं आहे. हाताच्या साहाय्याने बघू शकता मस्त असं थापल्या गेलेलं आहे. आणि आता आपण त्याच्या वरतून तेल टाकूया. ऑलरेडी खालून तेल होतं त्याच्यामुळे आता आपण थोडंसं वरतून पण टाकूया. आणि मस्त असं थालीपीठ आपलं आता छान होणार आहे. आणि आता आपण याच्यावरती साधारण 3-4 मिनिटं झाकण ठेवूया. आता आपले 3-4 मिनिटं झालेले, आता आपण उघडून बघूया. तर बघा मस्त असं वाफवलं गेलेलं आहे वरतून. आता आपण हे पलटून घेऊया. थोडंसं आपण सराटाच्या साहाय्यानेच हे पलटून घेऊ. बघू शकता मस्त असं झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या साईडने होऊ द्यायचं. थोडंसं वरतून तेल पण टाकायचं आपण. आणि आता दुसऱ्या साईडने छान असं कडक होऊ देऊ. तर बघू शकता दुसऱ्या बाजूने पण मस्त असं झालेलं आहे. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.